एकीकडे हवामान विभाग विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करते, पण दुसरीकडे लहरी पाऊस हा अंदाज चुकवताना दिसत आहे. आता वेधशाळेने बुधवारपासून पुढचे 5 दिवस पुन्हा विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मंगळवारी मात्र लोकांना पावसाच्या गारव्याऐवजी उन्हाचा ताप व उकाळ्याचा त्रास सहन करावा लागला आणि आज बुधवारी पुन्हा ती स्थिती आहे. द्रोणीय आकारातील तटीय आसाचे अस्तित्व आणि दक्षिण गुजरात क्षेत्रात समुद्र सपाटीपासून 1.5 किमी उंचीपर्यंत तयार झालेली चक्रीय वाऱ्याची स्थिती या गोष्टी महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल असल्याचे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुडे यांनी व्यक्त केले. या प्रभावातून 5 दिवस म्हणजे 9 ते 13 जुलैपर्यंत कोकणात अतिजोरदार, विदर्भात जोरदार तर मराठवाडा, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. पावसाचा हा अंदाज व्यक्त केला जात असला तरी विदर्भात मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षाच लागली आहे. मंगळवारीही चंद्रपूर वगळता कुठेही चांगला पाऊस पडला नाही. उलट नागपूरसह इतर भागात नागरिकांना उन्हाची काहीली सहन करावी लागली. आज देखील ढगाळ वातावरण असलं तरी पावसाचा अंदाज येते. आज जरी ढगाळ वातावरण असलं तरी अजूनपर्यंत पाऊस पडलेला नाही.